पदं कुठली असतील तरी इतके वर्ष आमचे संबंध मात्र नेहमी सारखे राहिले. त्या ठिकाणी सरकार तयार झालं आणि ते सरकार इतकं प्रभावी झालं की काही दिवसात आमच्या मॅग्नेटनी अजितदादांनाही ओढून घेतलं आणि त्यांच्याकडनं सगळ्यात जास्त शिकण्यालायक काही असेल तर त्यांचा पेशन्स आहे. ज्यावेळेस त्यांचा पेशन्स संपतो त्यावेळेस मात्र ते कोणाचंच ऐकत नाही हे देखील तेवढंच खरं आहे. शिंदे साहेबांसोबत अनेक वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये मला काम करता आलं. आम्ही आधी सहकारी म्हणून काम केलं, मग मी मुख्यमंत्री आणि ते विरोधी पक्षनेता असं काम केलं, मग मी मुख्यमंत्री आणि ते मंत्री असं काम केलं, मग ते मंत्री आणि मी विरोधी पक्षनेता असं काम केलं, मग ते मुख्यमंत्री आणि मी उपमुख्यमंत्री असं आता आम्ही काम करतो. या ठिकाणी पदं कुठली असतील तरी इतके वर्ष आमचे संबंध मात्र नेहमी सारखे राहिले. पहिल्या दिवशीपासनं जी काही आमची मैत्री त्या ठिकाणी तयार झाली, पहिल्या दिवशीपासनं जो काही एकमेकांवरचा विश्वास हा निर्माण झाला त्यातून मला असं वाटतं की वेगवेगळ्या कॅपॅसिटीत काम करतानाही आमचा तोच विश्वास एकमेकावर कायम राहिला. आणि म्हणूनच ज्यावेळी असं लक्षात आलं की आता राज्यामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व हे संपवण्याचा प्रयत्न होतो आहे, त्यावेळी वेगवेगळ्या बाकांवर असलेले आम्ही एकत्रित आलो आणि त्या ठिकाणी सरकार तयार झालं आणि ते सरकार इतकं प्रभावी झालं की काही दिवसात आमच्या मॅग्नेटनी अजितदादांनाही ओढून घेतलं आणि या ठिकाणी आमच्या तिघांचं सरकार स्थापन झालं. खरं तर या संपूर्ण पुस्तकामध्ये शिंदे साहेबांचा जीवन प्रवास आपल्याला पाहायला मिळतो. आणि मगाशी या ठिकाणी पापळकर बाबांनी अतिशय चांगलं काम केलं ते म्हणजे शिंदे साहेबांच्या परिवाराकरता आणि विशेषतः त्यांच्या वडिलांकरता आणि वहिनींकरता या ठिकाणी सर्वांना टाळ्या वाजवायला लावल्या. खरं तर एक अतिशय खडतर आयुष्य जगत म्हणजे पुस्तकात आपल्या लक्षात येतं की पहिल्यांदा मुंबईला आल्यानंतर त्यांचे वडील संभाजीराव आणि आई गंगूताई या वाळकेश्वरमध्येच राहायच्या. त्यावेळेस कदाचित कोणाला हे माहिती नसेल की छोट्याशा वाळकेश्वरच्या घरात राहणारे किंवा त्या भागात राहणारे त्यांचाच मुलगा एक दिवस त्याच वाळकेश्वरमध्ये वर्षा बंगल्यावर राहायला जाईल असं त्यावेळी कोणाला वाटलं नव्हतं. पण त्यातनं त्यांनी जे संस्कार दिले, त्यांनी ज्या प्रकारे एकनाथरावांना घडवलं आणि त्यातून मला असं वाटतं की त्यांचं व्यक्तिमत्व हे घडत गेलं. हे खरं आहे की नंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले, आनंद दिघे साहेबांच्या संपर्कात आले, बाळासाहेब ठाकरेंच्या श्रद्धे बाळासाहेब ठाकरेंच्या संपर्कात आले. पण ज्या प्रकारे स्वर्गीय आनंद दिघेजींनी त्यांच्या आयुष्याला वळण दिलं आणि विशेषतः जीवनातला जो सगळ्यात वाईट प्रसंग येऊ शकतो कुठल्या व्यक्तीवर तो त्यांच्यावर आल्यानंतर त्या प्रसंगातनं बाहेर काढून तुला स्वतःपुरतं नाही समाजाकरता जगायचं आहे, त्यामुळे या प्रसंगातनं तुला बाहेर यावं लागेल अशा प्रकारची ऊर्जा ही त्यांच्यामध्ये दिघे साहेबांनी भरली. आणि त्यानंतर समाजसेवेकरता उतरलेले शिंदे साहेब यांनी कधी मागे वळून बघितलं नाही, सातत्याने समाजाची सेवा करत करत पुढे जात राहिले. आपल्या जीवनामध्ये पडेल ते काम केलं, आवश्यकता पडली तर ऑटो रिक्षा देखील चालवला, पण हे सगळं करत असताना जे जाज्वल्य हिंदुत्व होतं, मराठी माणसाकरता लढण्याची जी एक वृत्ती जो एक बाणा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी तयार केला होता आणि देव देश आणि धर्माची लढाई आपल्याला लढायचीच आहे हा छत्रपती शिवरायांनी दिलेला जो मंत्र होता, या सगळ्या गोष्टींचा एक परिणाम हा आपल्याला शिंदे साहेबांच्या व्यक्तिमत्वावर सातत्याने पाहायला मिळतो. आणि म्हणूनच मगाशी
जसं दादा म्हणाले पीपल्स मॅन, लोकांमध्ये राहणारा व्यक्ती, अशा प्रकारचं शिंदे साहेबांचं व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांच्याकडनं सगळ्यात जास्त शिकण्यालायक काही असेल तर त्यांचा पेशन्स आहे. त्यांच्याकडे प्रचंड पेशन्स आहे. शांतपणे तास, दोन तास, तीन तास, चार तास ते बसू शकतात, ऐकून घेऊ शकतात. अर्थात ज्यावेळेस त्यांचा पेशन्स संपतो त्यावेळेस मात्र ते कोणाचंच ऐकत नाही, हे देखील तेवढंच खरं आहे. पण मला असं वाटतं की हा जो काही पेशन्स आहे हा खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की एक प्रकारे आपण असं म्हणतो इन पॉलिटिक्स पेशन्स इज अ व्हर्च्यू. लोकांचं ऐकून घेणं हे जोपर्यंत आपल्याला जमतं तोपर्यंतच आपण लोकांचे नेते राहतो. ज्या क्षणी लोकांच्या बोलण्याचा राग यायला लागतो, लोकांच्या बोलण्यावर आपण रिॲक्ट व्हायला लागतो, ज्या क्षणी तुम्हाला काय समजतं अशा प्रकारच्या ॲटिट्यूडमध्ये आपण जातो त्या क्षणी आपला ऱ्हास होणं सुरू होतं. आज मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील शांतपणे लोकांचं ऐकून घेण्याची प्रवृत्ती आणि अनेक वेळा त्या ठिकाणी कोणी आलं तरी त्याच्या पत्रावर एक सही करून किमान त्याला समाधान मिळालं पाहिजे की बाबा माझं काम पुढे चाललेलं आहे, अशा प्रकारची जी काही एक वृत्ती त्यांच्यामध्ये आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की लोक त्यांच्याशी जुळत जातात आणि एक प्रकारे हे नेतृत्व पुढे पुढे चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं. वेगवेगळ्या पदांवर काम करत असताना त्या त्या पदाला न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि त्याच्याकरता वाटेल ती मेहनत ही करण्याची खऱ्या अर्थानं त्यांची तयारी ही अत्यंत महत्वाची आहे. कुठल्याही गोष्टीला ते कधी हलक्यात घेत नाहीत. तर आपण मेहनतीनं पुढे जाऊ शकतो हे त्यांना माहिती आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारची मेहनत ही ते घेतात. आणि आपल्यापैकी अनेकांना, ठाणेकरांना तर माहितीच आहे की शिंदे साहेबांना ते कधी झोपतात, कधी उठतात, कधी जेवतात हे कोणालाच माहिती नाही. वहिनींनाच फक्त कदाचित ते माहिती असेल किंवा कदाचित त्यांनाही माहिती असेल की नाही माहीत नाही, कारण अनेक वेळा घरी नसतातच. पण अशा प्रकारे जनतेत राहून जनतेचं काम करणं, हे नेतृत्व तयार होताना किती अडचणीतनं ते तयार झालं हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर मला असं वाटतं की हे पुस्तक आपण वाचलं पाहिजे. त्यातनं माणूस काय एका दिवसात मोठा होत नाही, मोठं होण्याकरता त्याच्या पाठीमागे किती श्रम असतात, त्याच्या पाठीमागे किती त्याग असतो, त्याच्या पाठीमागे किती वेदना असतात, त्याच्या पाठीमागे कशा भावना असतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी समजून घेता येतील. आणि म्हणून आता आपल्यापैकी अनेकांना असं वाटत असेल की आम्ही धर्मवीर पाहिला त्यामुळे शिंदे साहेबांचं बऱ्यापैकी आम्हाला माहिती आहे, तर त्याच्याही पलीकडची जी स्टोरी आहे, कारण धर्मवीर सिनेमा हा जो आहे हा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आता पार्ट टू येतोच आहे, बऱ्याच गोष्टी त्याच्यात कव्हर करायच्या असल्यामुळे सगळ्या गोष्टी त्यात आल्यात असं नाही आहे. त्याच्याही पलीकडच्या काही गोष्टी आपल्याला या पुस्तकामध्ये शिंदे साहेबांच्या व्यक्तिमत्वाच्या निश्चितपणे पाहायला मिळतात. त्यांची संवेदनशीलता पाहायला मिळते, मित्रांच्या प्रती कसं त्यांचं ती कर्तव्यपरायणता ती आपल्याला पाहायला मिळते, संघर्ष कशा प्रकारे करायचा हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून मला अतिशय या ठिकाणी आनंद आहे की प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ साहेबांनी आणि डॉक्टर अरुंधती भालेराव यांनी एक अतिशय चांगलं पुस्तक या ठिकाणी आपल्याला लिहिलेलं आहे. शेवटी अशा प्रकारची पुस्तकं, म्हणजे शिंदे साहेबांनी त्याच्या प्रकाशनाला 2 वर्ष वेळ दिला नाही, उदय सामंतांनी तो निर्णय घेतला की बाबा आता आम्ही हे प्रकाशन करू, अशा प्रकारची पुस्तकं याकरता देखील महत्वाची असतात की आपल्याला एखादा व्यक्ती जसा दिसतो तसा माहिती असतो पण त्या व्यक्तिमत्वाच्या मागे काय आहे हे समजून घेतलं तर आपल्याला प्रेरणा मिळते. आपल्यालाही ज्यावेळेस अडचणीचा काळ असतो त्या काळामध्ये लढण्याची एक शक्ती मिळते. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वांचं व्यक्तिमत्व हे समोर येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने हे पुस्तक या ठिकाणी निश्चितपणे तयार झालेलं आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने ते वाचावं आणि लवकरच याची दुसरी आवृत्ती ज्यावेळेस निघेल त्यावेळी सहयोगी संपादक म्हणून अजित पवार साहेबांना देखील त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी घ्यावं एवढीच विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.